नमस्कार साहेब, मी तुफी ऐप मधून गुलाब पटेल आहे। येथे मी ऐप मध्ये बॅच कसा तयार करावा ते दर्शवितो। कोणतेही विद्यार्थी जोडण्यापूर्वी आपण बॅच तयार करणे आवश्यक आहे। चला हे कसे कार्य करते ते पाहूया। सर्वप्रथम डॅशबोर्ड वर या। येथे आपल्याला गडद गुलाबी चिन्हासह बॅचचा पर्याय सापडेल। ऑन बॅच वर क्लिक करा आणि ऍप आपल्याला दोन पर्याय दर्शवेल, जो नवीन बॅच आणि बॅच यादी जोडेल। प्रथम आम्ही नवीन बॅच तयार करणार आहोत, म्हणून नवीन बॅच जोडा निवडा। त्यानंतर बॅचचे नाव, शाखांचे नाव आणि बॅच प्रमुख शिक्षकाचे नाव अशी काही फील्ड्स आहेत आणि बॅच प्रतीक शीर्ष रिक्त चिन्हावर क्लिक करा। नंतर आपल्या नवीन बॅचसाठी कोणतेही चिन्ह निवडा। मग नवीन बॅचसाठी बॅचचे नाव सेट करा। नवीन बॅचचे नाव सेट करताना काळजी घ्या की प्रत्येक बॅचचे नाव अद्वितीय असणे आवश्यक आहे। यासारखे शेवटचे नाव जोडून आपण सहजपणे एक वेगळे नाव तयार करू शकता। बंद बॅच व्हिडिओमध्ये आपल्याला अद्वितीय नावाची आवश्यकता का आहे हे मी दर्शवितो। पुढील शाखेचे नाव जोडा। शाखेचे नाव कोठेही फरक पडत नाही, परंतु ते स्थान आपल्या स्थानासह भरा। मग बॅच प्रमुख शिक्षकाचे नाव। सध्या बॅचचे मुख्य शिक्षक फार महत्वाचे नाही, परंतु कोणत्याही शिक्षकाचे नाव जोडणे आवश्यक आहे। आपल्याकडे कर्मचारी नसल्यास तेथे आपले नाव जोडा आणि स्क्रीनच्या शीर्षस्थानी दिसणारे सेव्ह बटणावर क्लिक करा। वा, आम्ही आमच्या सिस्टममध्ये यशस्वीरित्या नवीन बॅच तयार केला आहे। ठीक आहे, मग मी नवीन बॅच कसे तयार करावे याबद्दल एक परिचय दिले। आता बॅच व्ह्यू वर येऊ। पुन्हा डॅशबोर्ड वर जा आणि गडद गुलाबी बॅच चिन्हावर क्लिक करा आणि ऍप आपल्याला दोन पर्याय दर्शवेल, नवीन बॅच आणि बॅच यादी जोडा। आता बॅच यादीवर क्लिक करा आणि त्यानंतर ऍप आपल्या सर्व बॅचेस येथे दर्शवेल। येथे मी चाचणी उद्देशाने काही बॅचेस तयार केले आहेत। बॅचची माहिती पाहण्यासाठी आता कोणत्याही बॅचवर क्लिक करा। येथे आपण बॅच बद्दल काही माहिती दिसेल। या बॅचचे बॅचचे नाव, बॅचचे चिन्ह, एकूण विद्यार्थी, एकूण एकत्रित फी आणि याच्या खाली आपल्याला तीन पृष्ठे आढळतील। प्रथम विद्यार्थी, द्वितीय फी जमा केली जाते, तिसरे फी प्रलंबित आहे। विद्यार्थी पृष्ठावर ऍप आपल्याला या बॅच मध्ये जोडलेले विद्यार्थी दर्शवेल। संग्रहित फी पृष्ठ ऍप आपल्याला विद्यार्थ्यांच्या या बॅच मधील संकलित फीची सूची दर्शवेल। प्रलंबित शुल्काच्या पानावर ऍप आपल्याला विद्यार्थ्यांच्या या तुकडीतील प्रलंबित फी सूची दर्शवेल। स्क्रीनच्या शीर्षावर आपल्याला बॅच ऑपरेशन्स करण्यासाठी काही पर्याय सापडतील। प्रसारण SMS, संपादन बॅच, बॅच शिफ्ट आणि बॅच हटवा। आपण ब्रॉड SMS वर क्लिक करता तेव्हा ऍप आपल्याला या बॅचच्या विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी आपला संदेश विचारेल। आपण व्हॉट्सअप किंवा मजकूर SMS द्वारे SMS पाठवू शकता। संदेश टाइप करा आणि SMS क्लिक करा। ऍप आपल्याला आपल्या SMS ऍपवर पुनर्निर्देशित करेल आणि नंतर पाठवा आणि पूर्ण क्लिक करा। एडिट ऑप्शन मध्ये आपण बॅचचे नाव, शाखेचे नाव, बॅचचे चिन्ह आणि असे बरेच काही संपादित करू शकता। ठीक आहे, हे तुफी ऍप मध्ये बॅच फंक्शन आहे। आम्ही लवकरच भेटू। विद्यार्थी जोडा आणि विद्यार्थी प्रोफाइल व्हिडिओ पहा। बाय बाय बाय, पुन्हा भेटू। शुभ रात्री, सुप्रभात। आपण ज्या वेळेस हे पाहत आहात, हा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद।